नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. राहुल गांधींच्या विरोधात शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली निषेध रॅली. ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं केंद्र सरकार विरोधात ठाण्यातील कोटनाका इथे निदर्शनं. आणि जुना कळवा पूल एकेरी वाहतुकीसाठी लवकरच होणार खुला. शिवसेनेतर्फे ठाण्यात आज माजी महापौर प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली निषेध रॅली काढत राहुल गांधींचा निषेध करण्यात आला. टेंबीनाका इथून निघालेली ही यात्रा जांभळीनाका मार्गे तलावपाडी इथे आली असता संतप्त शिवसैनिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत तो हाणून पाडला. राहुल हे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाणीवपूर्वक अपमान करत असून देशाबाहेर जाऊन देशाची बदनामी देखील करतायत, त्यामुळे त्यांचा तीव्र निषेध करत असल्याची भावना यावेळेला प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली. या आंदोलनात शिवसेना ठाणे महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, शहर प्रमुख रमेश वैद्य यांच्यासह मोठ्या संख्येनं ठाण्यातील शिवसेना सहभागी झाली होती. या ठिकाणी आमची निषेध रॅली अडवलेली आहे. पोलिसांच्या मागणीचा आम्ही सन्मानपूर्वक विचार केलेला आहे, त्यामुळे आत्ता आम्ही या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी तूर्तास स्थगित करतोय. परंतु अशा पद्धतीने जर वक्तव्य केली तर त्याचे परिणाम वाईट होतील हेच आम्हाला या ठिकाणी सांगायचं. विरोधक पुढे जरी असं देखील म्हणतात की सुडाचं राजकारण जे आहे ते केलं जाते, सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय आहे त्यानुसार त्यांची खासदारकी रद्द झालेली आहे. आपण लोकप्रतिनिधी जेव्हा निवडणुका लढतो तेव्हा त्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहिलेलं असतं 2 वर्ष तुम्हाला शिक्षा झाली आहे का, त्यात कॉलम असतो. हा जो कायदा होता ह्या कायद्यामध्ये ढील देण्याकरता, सैल करण्याकरता मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी संसदेमध्ये या ठिकाणी सुधारणा केली होती त्या बिलामध्ये. परंतु त्यावेळी या चक्रम राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी ते बिल टराटरा फाडलं होतं आणि त्यानंतर यातीलची जी काही सुधारणा केली होती ते मनमोहन सिंगांनी ते बिल मागे घेतलं. त्यावेळी तशा पद्धतीची भूमिका आणि आत्ता अशी भूमिका, हा दुटप्पीपणा जो काँग्रेसचा सुरू आहे त्याचा निषेध करण्याकरता सुद्धा आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. सुरत न्यायालयानं राहुल गांधी यांना 2 वर्षाची सजा सुनावल्यानंतर त्वरित हालचाल करत केंद्रातील भाजपा सरकारनं राहुल गांधी यांची सदस्य पदाचं निलंबन केलंय. त्यांचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत असतानाच ठाण्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक होत राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत जोरदार निदर्शनं करण्यात आली. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आणि भाजपा सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आणि ठाणे काँग्रेस प्रभारी संतोष केणे यांच्यासह शेकडो पदाधिकारी सहभागी झाले होते. याप्रसंगी बोलताना शहर काँग्रेस अध्यक्ष अॅडव्होकेट विक्रांत चव्हाण म्हणाले की राहुल गांधी यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईचा निषेध व्यक्त करत आहोत. लोकशाही प्रधान देशाला हुकुमशाहीकडे नेण्याचं काम भाजप आणि मोदी सरकार करत असल्याचा आरोप केलाय. सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न होतोय. त्याचबरोबर आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही अधिक ताकदीनं रस्त्यावर उतरून सरकार विरोधात लढा उभारणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला. तिसरा नवीन पूल खुला झाल्यानंतर जुन्या कळवा उड्डाण पुलाच्या दुरुस्तीला ठाणे महापालिकेकडून सुरुवात करण्यात आली. या पुलावरील नवी मुंबईकडून ठाण्याकडे येण्यासाठी एकेरी मार्गिकाच सुरू करण्यात येणार आहे. या बदलामुळे वाहतुकीवरील भार आणखीन कमी होईल असा दावा पालिकेच्या वतीनं करण्यात आलाय. सर्वात पहिला ब्रिटिशकालीन उड्डाण पूल वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्यात आल्यानंतर एकाच पुलावर वाहतुकीचा मोठा भार पडत होता. परिणामी या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तिसऱ्या नव्या उड्डाण पुलाची निर्मिती करण्यात आली. या तिसऱ्या उड्डाण पुलाच्या 5 मार्गिका नुकत्याच खोल्या करण्यात आल्या असून त्यामुळे काही प्रमाणात का होईना वाहतूक कोंडीचा भार हलका झालाय. त्यानंतर आता जुन्या कळवा उड्डाण पुलाच्या दुरुस्तीलाही ठाणे महापालिकेच्या वतीनं सुरुवात करण्यात आली आहे. या पुलावर डांबरीकरणाऐवजी पेव्हर ब्लॉक्सचं बांधकाम केलं होतं, त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी या पुलावरील पेव्हर ब्लॉक बाहेर निघून खड्डे पडत होते. या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन त्याचा परिणाम कळवा, पिटावा, दिघा, खारेगाव, सिडको, कोटनाका, साकेत, राबोडी या भागांवर होत होता. त्यामुळे जुन्या कळवा पुलाचे पेव्हर ब्लॉक काढून मास्टिक पद्धतीनं डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.
त्या कामाला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. सुमारे 1.5 महिन्यात पुलाच्या दोन्ही दिशेकडील पेव्हर ब्लॉक टप्प्याटप्प्याने काढले जाणार असून तिथे डांबरीकरण केलं जाणार आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे, तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकित मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. गडबंदर मार्गावरील कासारवडवली भागात मेट्रो मार्गिकेच्या खांबावर तुळई बसवण्यात येणार आहे. या कामामुळे गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना रविवारपर्यंत दररोज मध्यरात्री ठाणे पोलिसांनी प्रवेशबंदी केली आहे. येथील अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक कशळी, काल्हेर आणि अंजूर फाटा या पर्यायी मार्गे वळवण्यात येणार असून या पर्यायी मार्गांवर कोंडी होण्याची शक्यता आहे. घोडबंदर मार्गावरून जड अवजड तसंच हलक्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. या मार्गावर घाटकोपर ते गायमुख या मेट्रो 4 मार्गिकेच्या निर्माणाचं काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरू आहे. या मार्गिकेच्या कासारवडवली भागात मेट्रोच्या खांबावर तुळई बसवण्याचं काम हाती घेण्यात आलंय. रात्रीच्या वेळेस घोडबंदर मार्गावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक सुरू असते. तुळई बसवण्याचं काम रात्रीच्या वेळेत करण्यात येत असून या कामामुळे मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होतीये. ही कोंडी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी वाहतूक मार्गात मोठे बदल लागू केलेत. रविवारपर्यंत मध्यरात्री 11:55 ते 5:30 या वेळेत ठाणे भिवंडी इथून गुजरातच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर प्रवेश बंदी असेल. रविवारी गुजरातहून ठाण्याच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरील कासारवडवली ते गायमुख या भागातही मेट्रो खांबावर तुळई उभारली जाणार आहे. त्यामुळे रविवारी घोडबंदरवरील दोन्ही मार्गिका मध्यरात्री अवजड वाहनांसाठी बंद असतील. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या कथित वक्तव्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टिप्पणीवर सुरत न्यायालयानं त्यांना शिक्षा सुनावली. त्यानंतर लोकसभा सचिवालयानं तत्परतेनं राहुल गांधी यांचं सदस्य रद्द केलं. त्यावरून आता काँग्रेससह मवियाचे घटक पक्ष रस्त्यावर उतरलेत. तर या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली जाते. याच प्रकरणावरून ठाण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. तर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसंच सुडाचं राजकारण हा देश सहन करणार नाही अशा आशयाचे बॅनर्स ठाणे शहरात जागोजागी लावण्यात आलेत. ओबीसी समाजाचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात ठाण्यात भाजपाकडून तीव्र आंदोलन करण्यात आलं. कोटनाका इथे झालेल्या आंदोलनात भाजपाच्या कार्यकर्त्यांसह ओबीसी समाजही सहभागी झाला होता. या आंदोलनात भाजपा कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा तीव्र शब्दात धिक्कार केला. या आंदोलनात माजी ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर, मनोहर डुमरे, संजय वाघोले इत्यादींसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून अपमानास्पद वक्तव्य केलं. त्यातून ओबीसी आणि समाजाचा भाग असलेल्या तेली समाज बांधवांचाही अपमान केलाय. या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी शिक्षा भोगावी अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली आहे.
आवाज माझा वरील एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अच्छा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. राहुल गांधींच्या विरोधात शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली निषेध रॅली. ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं केंद्र सरकार विरोधात ठाण्यातील कोटनाका इथे निदर्शनं. आणि जुना कळवा पूल एकेरी वाहतुकीसाठी लवकरच होणार खुला. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता माझा 103 साईले आदर्श नगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. तर मग पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.